त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की यातली मुलं याच्यामध्ये नव्हती, तर आता विकास गोगावले स्वतः सह आपल्या सहकार्यांना बचावण्यासाठी कशी भूमिका घेणार? नाही, विकास गोगावले जर का स्पष्ट भूमिका सांगतोय, माझ्या सहित जे काही 8-9 जणांची त्यांनी नावं दिली आहेत, त्यातला एक जरी फिर्यादी किंवा एक जरी कार्यकर्ता तिथं माझा त्या स्पॉटवरती असेल, जिथं तो काही प्रकार घडला असेल, तर आम्ही राजकारणात संन्यास घेऊ. मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगावलेची नार्को टेस्ट करा आणि अनिल नवरेची पण नार्को टेस्ट करा की जिथं विकास गोगावले होता का. आता मी तुम्हाला पत्रकार मित्रांना हेच सांगितलं की त्याचं कुठंतरी पद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेच्या नजरेमध्ये तो पडणार आहे. त्याला माहिती आहे की माझं इलेक्शन नंतर पद जाणार आहे, म्हणून विकास गोगावलेंवरती आणि आमदार साहेबांवरती आरोप केल्यानंतर आपली प्रसिद्धी मोठी होईल, कारण की आज जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि त्याची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केलं असेल कदाचित. भात आहे लोकांचं, आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये ते आत्मदी पण होते. लोकांच्या जमिनी लुबाडीचं काम त्यांचं आहे, जमिनीचे धंदे ते करतात. जमिनीचे धंदे आमचे नाही आहेत. जमिनींच्या कुठल्या वादातनं त्यांचा विषय झाला असेल किंवा कुणाशी त्यांचा संघर्ष झाला असेल, कुणाला कधीतरी दुश्मनी काढली असेल, त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या लोकांनी कुणी केला असेल, उगाच भरेश्वर गोगावले विकास गोगावलेचं नाम खराब करायचं आणि तटकरेंना तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचा बिनबुडाचा आरोप त्यांनी करू नये आणि जो हल्ला केला तो पोलीस तपासाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करावा. राम फिर्यादी दावा केलाय की मी माझ्या डोळ्यांनी विकास गोगावले यांना बघितलं, तर तुम्ही नेमके त्यावेळी कुठं होतात आणि तो तुमच्यावरतीच असा आरोप का करतो? मी काल रात्री आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही मनोज कालिचकर, मी पहिला पंधेरी गावाला रात्री 9 वाजता गेलो. एक आमच्या कार्यकर्त्याचं लग्न झालं होतं मुलीचं, तिथं मी पोचू शकलो नाही, तर म्हणून मी उशिरा तिथे गेलो. तिथून मी सरळ माझ्या घरी गेलो. घरी जाऊन मी डायरेक्ट बारसगावला बरोबर 10:30 दरम्यान मी बारसगाव गावामध्ये प्रचाराची सभा पक्षाची आयोजित होती, त्या सभेचे फुटेज, तिथलं माझं लोकेशन, तिथल्या सगळ्या गोष्टी तिथं माझ्याकडे आहेत. हे सब रात्रीचं जो काय फुटेज, जो काय त्यांनी टायमिंग दिलेला आहे पोलीस स्टेशनच्या तक्रारमध्ये, त्या टायमिंगचा हा फुटेज आहे की विकास गोगावले कुठं प्रचार करतोय त्या गावाचा फुटेज आहे. तिथं बसलेल्या माझ्या माता बहिणी, माझे मित्र, माझे परिवार, माझ्या परिवारातील असणारे सर्व सहकारी, पक्षातील असणारे सर्व सहकारी, आणि तिथंच एक झांजे म्हणून आमचे कार्यकर्ते, त्यांच्याही देखील मुलाचं लग्न झालं होतं, तिथे देखील मी भेट दिली रात्री. आणि मग तिथून आठवून मी 12:15 ह्याच कार्यालयामध्ये आमच्या पक्षाची आढावा बैठक म्हणून, जी परवा येणारी आमची बाईक रॅली आहे महाड शहरामध्ये, त्याची आढावा बैठक म्हणून मी इथं रात्री 12:15 या कार्यालयात होतो. तिथून मी परत घरी जाऊन माझं मी भोजन केलं आणि मग मी माझ्या घरी गेलो. आता विकास